नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीचे बिगुल वाजले असून आतापासूनच उमेदवार प्रचारासाठी जोर देत आहेत. नाशिक विभाग पदवीधर शिक्षक आमदारकीसाठी धुळे येथील ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. शिक्षण क्षेत्रात आणि शैक्षणिक कायद्यामध्ये गेली 32 वर्ष वकिली केल्यानंतर असे निदर्शनास आले की शिक्षकांसाठी न्याय मिळवायचा असेल तर शिक्षकांसाठी केलेला कायदा हाच अपूर्ण आहे आणि या कायद्यात अनेक कलमांमध्ये दुरुस्ती गरजेची आहे. परंतु कायदा बनवणे आणि कायद्यात दुरुस्ती करणे हे काम न्यायव्यवस्थेचे नाही तर विधानभवन अथवा संसदेचे आहे. त्यामुळेच शिक्षकांच्या न्यायासाठी असणारा लढा हा न्यायव्यवस्थेकडून विधानभवनाकडे वळवणे गरजेचे आहे असे लक्षात आले. म्हणून शिक्षक मतदारसंघ नाशिक विभाग 2024 या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. थोडक्यात शिक्षकांच्या न्यायासाठी असलेला लढा हा सुरूच राहणार. केवळ न्यायव्यवस्थेकडून विधानभवनाकडे अशी आंदोलनाची दिशा बदलली आहे. ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी नंदुरबारला संवाद साधत शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीचा श्रीगणेश केला. हा माझा पहिला दौरा असून पत्रकार वकील बांधवांशी संवाद साधत मी निवडणुकीला सामोरे जात आहे. शिक्षक हाच माझा केंद्रबिंदू आहे. त्यांच्याशी बोलून मी माझे मत मांडणार आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत त्या वकील या नात्याने मला समजल्या. 500 अधिक शाळा न्यायाधिकरणाचे खटले चालवल्यानंतर कायद्यातील तुट्या लक्षात आल्या. शिक्षकांच्या प्रगतीला कायदे अडथळे ठरतात. ते कायदे दुरुस्त करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षक आमदारकीसाठी मी उमेदवारी करणार आहे. मी कुठलाही राजकीय पक्षाशी संबंधित नसून असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु उद्या कुठल्याही पक्षाने मला मदत केली तर त्याचाही विचार करेन असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कायद्यातील काय तुटे आहेत यावर मी प्रबंध केला असून तो शासनाकडे सादर केला आहे. मात्र यावर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. नंदुरबार, नगर, जळगाव, धुळे व नाशिक या 5 जिल्ह्यात 68,000 आसपास मतदार आहेत. 2024 एप्रिलमध्ये निवडणुका लागणार असून त्यासाठी पहिला संवाद मी नंदुरबारला साधत असल्याचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी सांगितले. गेल्या 32 वर्षापासून मी शाळा न्यायाधिकरण नाशिक इथं प्रॅक्टिस करतो. शैक्षणिक कायद्यांचा मी सखोल अभ्यास केलेला आहे. 500 जास्त केसेस मी स्वतः चालवलेले आहेत. त्या सगळ्या केसेस चालवल्यानंतर आणि शैक्षणिक कायद्याचा अभ्यास केल्यानंतर माझे असं निदर्शनास आले आहे की कायद्यामध्येच अशा काही त्रुटी आहेत, कायद्याच्या काही कलमांमध्ये अशा काही दुरुस्ती आवश्यक आहे की ज्याच्याने तो कायदा व्यापक होईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल. अशा प्रकारची त्रुटी जेव्हा माझ्या निदर्शनास आली तेव्हा मी 2 वर्षापूर्वी त्या संपूर्ण कायद्यांमध्ये कुठे दुरुस्ती आवश्यक आहे याचा एक प्रबंध तयार करून तो शासनाकडे सादर केला. परंतु त्या दुरुस्त्या झाल्या नाही. दुरुस्ती कायद्यात कुठलीही दुरुस्ती करण्याचं काम किंवा कायदा निर्माण करण्याचं काम हे न्यायव्यवस्थेचं नाही, हे विधानभवन किंवा संसद भवनाचं काम आहे. हे मला कळल्यानंतर मी असं लक्षात घेतलं की आपण मुळाशी गेलो पाहिजे आणि म्हणून न्याय क्षेत्रात कामकाज केल्यानंतर मूलभूत कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. या हेतूने आपणच स्वतः शिक्षक आमदार म्हणून पुढे यावं आणि एकदा आमदार झाल्यानंतर या कायद्यामध्ये मूलभूत बदल घडवण्यासाठी आपण विधानभवनामध्ये आवाज उठवावा असं मला वाटलं आणि म्हणून मी या क्षेत्रात उतरलो आहे आणि म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी माझी उमेदवारी आहे. सर्व शिक्षकांनी माझ्या आतापर्यंतचा अनुभव आणि पुढे मी ज्या शिक्षकांच्या समस्या सोडवणार आहे हे सगळं विचारात घेऊन मला सगळ्यांनी मतदान करावं आणि विजयी करावं ही विनंती.